हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दिस इज ख्वाजा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अपकमिंग महाराष्ट्र बी एड सी ए टी एक्झाम दोन हजार बावीस त्यासाठी जनरल नॉलेजवर सेवन्टीन प्लस टॉप एम सी क्यू बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुमचे ह्या टॉपिकवरचे सगळे प्रश्न क्लिअर होतील आणि एक्झाममध्ये नक्की तुमचा फायदा होईल यापुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईनवर आम्ही कंप्लीट क्रॅश कोर्स लाँच केलेला आहे तर त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला फुल सॅडे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोवाईड करण्यात येईल त्यानंतर फुल मॉक टेस्ट देण्यात येतील तुम्हाला यामुळे तुमचा एक्झामच्या वेळेस टाईम मॅनेजमेंट कसा करायचा ते तुमचा सराव होईल त्यासोब त्यासोबतच तुम्हाला फुल सिलेबस नोट देण्यात येतील आणि तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड केलं जाईल त्या ग्रुपवर आम्ही तुमचे डाऊट असतील ते क्लिअर करू तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे कोर्सला जॉईन करण्यासाठी काही फी पे करा करावी लागेल तर हे फी फक्त पाचशे नव्याण्णव रुपये असेल तुम्हाला कोर्सला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लवकरात लवकर जॉईन करा तर विद्यार्थी मित्रांनो विदाऊट वेस्टिंग टाईम आपण प्रश्नाला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे शिवाजी महारा महाराजांचा शिवाजी महाराजांच्या मी मंत्रिमंडळास काय म्हणतात तर पर्याय अ आहे नवरत्न दरबार ब आहे अष्टप्रधान मंडळ क आहे पंचरत्न मंडळ ड आहे मंत्री पारवर तर अचूक जे पर्याय आहे ते ब आहे अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात तर अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय ते आपण बघूया तर शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली त्यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता त्यावर त्यांनी एक मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं तर त्या मंत्रिमंडळामध्ये आठ पदे होती तर ते बघूया आपण पेशवा मजुमदार सन सरनिस वाकनिस सरनोबत डबीर काझी उझत सदर मोहली तर अशा प्रकारे आठ पदे होती तर त्यामुळे त्याला अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लक्षात ठेवायची काही गरज नाही तर एवढंच लक्षात ठेवा तुम्ही शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळास अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या ठिकाणी इंग्रजांची पहिली वसाहत स्थापन झाली तर पर्याय बघूया आपण कोलकत्ता मुंबई मद्रास सुरत तर अचूक जे पर्याय ते ड आहे तर सुरत या ठिकाणी इंग्रजांची पहिली वसाहत स्थापन झाली तर ते कधी झाले ते पण बघून घेऊया आपण तर चोवीस ऑगस्ट सोळाशे आठमध्ये इंग्रजांची पहिली वसा वसाहत स्थापन झाली होती नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री प्लासीची लढाई डॅ डॅश साली झाली तर कोणत्या साली झाली आपण ते बघूया सतराशे सतरा ब आहे सतराशे चौसष्ट क आहे सतराशे छप्पन्न ड आहे सतराशे सत्तावन्न तर अचूक जे पर्याय आहे ते ड आहे सतराशे सत्तावन्न तर प्लासीची लढाई सतराशे साली झाली होती तर ते कोणाकोणा झाले ते बघूया आपण सिराजूत दौला व इंग्रज यामध्ये प्लासीची लढाई झाली होती सतराशे सत्तावन्नमध्ये नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर प्लासीची लढाई डॅड डॅश यांच्यात झाली तर कोणात प्लासीची लढाई झाली होती ते बघूया आपण पर्याय अ आहे इंग्रज व मिर कासीम ब आहे सिराजूत दौला व इंग्रज क आहे इंग्रज व पोर्तुगीज ड आहे डच व पोर्तुगीज तर पर्याय ब जे आहे ते अचूक अचूक आहे तर प्लासीची लढाई सिराजुद्दौला व इंग्रज यांच्यात झाली होती तर ते कधी झाली होती तेवीस जून सतराशे सत्तावन्न साली झाली होती नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाय इंग्रज विरुद्ध मीर कासिम सुजाउद्दौला व शाह आलम यांच्यात कोणची लढाई झाली तर ते बघूया आपण पर्याय अ आहे प्लासी ब आहे पानिपत क आहे बक्सार ड आहे वसई तर अचूक जे पर्याय आहे ते क आहे इंग्रज विरुद्ध मीर कासिम सोजाउद्दाल शाह आलम यांच्यात बक्सारची लढाई झाली होती तर ते कधी झाली होती ते पण बघून घेऊया आपण बावीस ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट साली यांची लढाई झाली होती नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स कोणत्या साली बक्सारची लढाई झाली तर कोणत्या साली बघू बघूया आपण पर्याय अ आहे सतराशे चौसष्ट ब आहे अठराशे चौसष्ट क आहे सतराशे बहात्तर ड आहे अठराशे बहात्तर तर पर्याय अ जे आहे ते अचूक आहे सतराशे चौसष्ट साली बक्सरची लढाई झाली होती तर ते इंग्रज विरुद्ध मीर कासिम व सुजाउद्दौला व शाहलम यांच्यात झाली होती नेक्स्ट क्वेश्चन अभिलेखगार म्हणजे काय तर अभिलेखगार म्हणजे काय ते बघूया आपण पर्याय अ आहे जेथे दुर्मिळ पुस्तके संग्रहित केलेली केली जातात असे ग्रंथालय ब आहे कायमस्वरूपी महत्त्व असलेली गतकालीन साधने जतन करणारी संस्थके क आहे राष्ट्रीय महत्त्वाच्या वर्तमान घटनाविषयाचा सा स्रोत ड आहे पेटंट स्वयशीयच्या सर्व साधनांचा सा संग्रह तर असूक जे पर्याय ते ब आहे अभिलेखगार म्हणजे कायमस्वरूपी महत्त्व असलेली गतकालीन साधने जतन करणारी संस्था की नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या झाडाची फांदी शांतीचे चिन्ह म्हणून वापरतात तर पर्याय अ आहे अशोक ब आहे सुचीपर्णी क आहे ऑलिव्ह ड आहे पिंपळ तर असूक जे पर्याय ते क आहे ऑलिव्ह या झाडाची फांदी शांतीचे चिन्ह म्हणून वापरतात नेक्स्ट क्वेश्चन डॅड डॅश याने के लिए। के लिए लौर्ड, लौर्ड भारता भारतात तैनाती फौजांच्या पद्धतीची सुरुवात केली तर कोणी केले ते बघूया आपण पर्याय अ आहे लॉर्ड वेल्सली ब आहे लॉर्ड बॅटिंग क आहे लॉर्ड रिपन ड आहे लॉर्ड माउंट बॅटन तर अचूक जे पर्याय ते अ आहे लॉर्ड लॉर्ड वेल्सली याने भारता भारतात तैनाती फौजांच्या पद्धतीची सुरुवात केली तर ते कधी केले होते ते पण बघून घेऊया आपण इसवी सन सतराशे अठ्ठ्याण्णव साली केली होती त्यांनी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन अठराशे शेहेचाळीसचा लाहोर सतह हे कोणात झाला होता ते बघूया आपण पर्याय अ आहे पोर्तुगीज व इंग्रज ब आहे इंग्रज व सिख क आहे इंग्रज व मराठे ड आहे मुघल व मराठे तर पर्याय ब जे आहे ते अचूक आहे अठराशे शेहेचाळीसचा लाहोर सतह इंग्रज व सिख यांच्यात झाला तर नऊ मार्च अठराशे शेहेचाळीसमध्ये मा यांचा तह झाला होता नेक्स्ट क्वेश्चन इसवी सणाची कालगणना कोणापासून सुरू झाली तर इसवी सण हे काय ते आपण बघून घेऊया आधी अरबी भाषेतल ई अरबी भाषेतील ईसा या शब्दापासून इसवी हा शब्द तयार झाला आणि सण म्हणजे वर्ष किंवा साल तर अशा प्रकारे इसवी इसवी सन तयार झालेला आहे तर इसवी सन ही कालगणना जगभरात वापरली जाते तर अशा प्रकारे इसवी सन हे तयार झाला तर ते कधीपासून सुरू झाला ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे निर्वाण निर्वाहांपासून ब आहे महावीरांच्या जन्मांपासून क आहे क्रिस्तानच्या जन्मांपासून ब आहे बुद्धांच्या जन्मांपासून तर अचूक जे पर्याय ते क आहे क्रिस्तांच्या जन्मांपासून इसवी सनाची कालगणना सुरू झाली होती नेक्स्ट क्वेश्चन सध्या हडप्पा व मोहनजोदडो ही शहरे कोणत्या देशात आहे ते आपण बघून घेऊया तर पर्याय अ आहे पाकिस्तान ब आहे भारत क आहे बांगलादेश ड आहे अफगाणिस्तान तर उत्तर अ जे आहे ते अचूक आहे पाकिस्तान येथे हडप्पा व मोहनजोदडो ही शहरे आहे नेक्स्ट क्वेश्चन डॅड डॅश ही स... सिंधू संस्कृतीचे वैशिष्ट्ये होते तर सिंधू संस्कृती म्हणजे काय ते आपण बघून घेऊया आधी तर हप हडप्पा संस्कृती ही जगातली प्राचीनतम्र युगीन संस्कृतीपैकी एक आहे तर ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला सिंधू संस्कृती असे म्हणतात तर पर्याय बघू पर्याय बघूया आपण त्याचे सुनियोजित नगर रचना विशाल स्नानगृह विटांचा उपयोग वरील सर्व तर अचूक जे पर्याय ते ड आहे तर हे जे सर्याय आहे हे सिंधू संस्कृतीचे वैशिष्ट्य होते नेक्स्ट क्वेश्चन खोटे गौतम बुद्धांचे निर्वाण झाले तर ते बघूया आपण पर्याय अ आहे कपिलवस्तू ब आहे कुसीनगर क आहे कुडग्राम ड आहे लुबिनी तर अचूक जे पर्याय ते ब आहे कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे निर्वाण झाले तर कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध तीर्थ आहे येथे गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्यूनंतर परि परिनिर्वाण प्राप्त केला होता नेक्स्ट क्वेश्चन महावीरांचा जन्म कोठे झाला तर ते बघूया आपण महावीर हे कोण होते ते बघूया आपण आधी भगवान महावीर हे जैन धर्माचे चोवीसवे तीर्थक होते भगवान महावीरांचा जन्म सुमारे अडीच पूर्वी अयोध्या इक्ष्वा इक्शकंशी क्षत्रिय कुटुंबात वैशाली गणराज्यातील कुंडग्राम येथे झाला तर पर्याय बघूया आपण पर्याय अ आहे कपिल वस्तू ब आहे कुसीनगर क आहे कुंडग्राम ड आहे लुबिनी तर अचूक जे पर्याय ते क आहे कुंडग्राम येथे महावीरांचा जन्म झाला होता तंड तर कुंडग्राम हे बिहारमधील मुजफ्फरा मुझफ्फरपूर जिल्ह्यातील स्थित एक ऐतिहासिक ठिकाण आहे नेक्स्ट क्वेश्चन महावीरांनी सर्व इंद्रियावर विजय मिळवल्यामुळे त्यांना काय म्हणतात तर पर्याय अ आहे गौतम ब आहे जिनक क आहे वर्धमान ड आहे वरील तर तर सर्व तर अचूक जे पर्याय ते जिनक आहे तर महावीरांना सर्व महावीरांनी सर्व इंद्रियावर विजय मिळ विजय मिळवल्यामुळे त्यांना जिनक असे मानतात नेक्स्ट क्वेश्चन बुद्धांनी आपला उपदेश कोणत्या भाषेतून दिला तर पर्याय अ आहे मराठी ब हिंदी क आहे संस्कृती ड आहे पाली तर पर्याय ड जे आहे ते अचूक आहे तर बुद्धांनी आपला उपदेश पाली भाषेतून दिला तर पाली भाषा ही भारतीय उपखंडातील इंडो युरोपियन भाषा समूहातील भाषा आहे नेक्स्ट क्वेश्चन डॅडॅश याने पृथ्वीराज चौहानचा पराभव केला तर कोणी केला होता ते आपण बघून घेऊया तर पृथ्वीराज चौहान हे कोण होते ते आधी आपण बघून घेऊया तर राज्य स अकराशे अठ्याहत्तर ते अकराशे ब्याण्णव त्याचा राज्यकाल होता तर हे चौहान घराण्यातला राजा होता तर पर्याय बघून घेऊया आपण मोहम्मद गौरी मोहम्मद गजनी सम्राट अकबर राजा हुमायू तर अचूक जे पर्याय ते अ आहे मोहम्मद गौरी याने पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला होता तर ते कधी केला होता ते पण बघून घेऊया आपण अकराशे ब्याण्णवमध्ये तराईने तरा तराईनाच्या तरा दुसऱ्या लढाईत गौरीने पृथ्वीराजचा पराभव केला आणि थोड्याच वेळात त्याला ठार मारले होते नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन ग्रंथसाहेब हा शिखांचा पवित्र ग्रंथ डॅश यांनी लिहिला तर कोणी लिहिला ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे गुरु गोविंद सिंग ब आहे गुरु नानक गुरु आ आ क आहे गुरु गणेश ड आहे वरील सर्व अ व अ ब क अशा प्रकारे ग्रंथ साहेब हा सिख धर्म्यांचा धर्मग्रंथ असून त्या सिखांचा अकरा व अंतिम गुरु मानले जाते तर अशा प्रकारे ग्रंथ साहेब आहे त्यांचा तर पर्याय ब जे आहे गुरु नानक हे अचूक पर्याय आहे तर ग्रंथ साहेब हा सिखांचा पवित्र धर्म ग्रंथ गुरु नानक यांनी लिहिला होता नेक्स्ट क्वेश्चन तर कोणत्या राजाचा दरबार नवरत्न दरबार म्हणून प्रसिद्ध होता पर्याय अ आहे अकबर ब आहे बिरबल क आहे हुमायू ड आहे शिवाजी तर नवरत्न दरबार म... म्हणजे काय ते आपण आधी बघून घेऊया जुन्या काळात राजे महाराजे बादशाह आणि सम्राट सम्राटांच्या दरबारात अनेक गुणी माणसे अस असायची तर ती दरबार रत्ने म्हणून प्रसिद्ध होती तर याचा जे पर्याय हो ते अ आहे अकबर राजाचा दरबार नवरत्न नवरत्न दरबार म्हणून प्रसिद्ध होता तर नवरत्न दरबार म्हणजे काय ते पण बघून घेऊया आपण तर त्यामध्ये नऊ मानसे होती म्हणून त्याला नवरत्न दरबार असे मानतात तर कोण कोण होती ते पण बघून घेऊया आपण अब्दुल रहीम अबुल फजल अबुल फैजी तानसेन राजा तोरमल राजा बिरबल राजा मानसिंग मुल्ला दो प्याजा हकीम हुमा हुमाम तर अशा प्रकारे अकबरचा नवरत्न दरबार होता हे नेक्स्ट क्वेश्चन डॅड डॅश म्हणजे मृत्यांचे शहर होय हे 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 जे हे आ, तर कोणाला मृत्यांचे शहर असे म्हणतात पर्याय अ हे लोथल ब आहे दायमाबाद क आहे हडप्पा ड आहे मोहन जोदडो तर अचूक जे पर्याय ते ड आहे मोहन जोदडो म्हणजे मृत्यांचे शहर होय तर त्याला का म्हणतात असं ते आपण बघून घेऊया पाकिस्तानातील सिंधचे रहिवासी या शहराला मृत्यूचे शहर असे म्हणतात तर हे शहर साखर जिल्ह्यातील सिंधू नदीच्या काठावर वसलेलं आहे एकोणीसशे एकवीसमध्ये राखलदास बॅनर्जी यांनी याचा शोध लावला होता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न क्लिअर झाले असेल हे सगळे तर व्हिडिओ फास्ट झाला असेल तर तुम्ही याला पॉज करून बघू शकतात नेक्स्ट क्वेश्चन महाभारताचे युद्ध किती दिवस चालले होते ते बघू बगु, ते बघूया आपण तर पर्याय अ आहे एकवीस एक ब आहे चौदा क आहे अठरा ड आहे तेहतीस तर पर्याय क जे आहे ते अचूक आहे अठरा तर महाभारताचे युद्ध अठरा दिवस चालले होते तर महाभारताचा युद्ध अठरा फरवरी एकतीसशे एक दोन इसापूर्वी झाला होता तर आ, का झाला होता ते पण बघून घेऊया आपण कौरवांच्या उच्च महत्त्वाकांक्षा आणि द्रुत राष्ट्राच्या पुत्राची आसक्ती हे महाभार महाभारताच्या युद्धाचे मुख्य कारण होते तर अशा प्रकारे महा, महा भारताचा युद्ध झाला होता नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी चुकीची जोड कोणची तर ते बघूया आपण पर्याय अ आहे राष्ट्रीय प्राणी वाघ ब आहे राष्ट्रीय पक्षी मोर क आहे राष्ट्रीय जनगण मन ड आहे राष्ट्रीय फुल गुलाब तर अचूक जे पर्याय ते ड आहे राष्ट्रीय फुल गुलाब तर राष्ट्रीय फुल गुलाब नसून राष्ट्रीय फुल काय का आहे ते आपण बघून घेऊया कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे तर अशा प्रकारे या प्रश्ना या प्रश्नाच्या उत्तर राष्ट्रीय फुल गुलाब आहे आणि क्वेश्चन ध्वजावरील अशोक चक्रात uh, किती आण आहे तर ते बघून घेऊया आपण पर्याय अ आहे बारा ब आहे अठ्ठावीस क आहे चोवीस ड हे अठ्ठा अठ्ठेचाळीस तर अशोक जे पर्याय ते क आहे तर चोवीस तर राष्ट्रीय ध्वजावरील अशोक चक्रात चोवीस आणि आहेत तर अशोक चक्र चक्रात अशोक चक्र, चक्र हे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वीकारले गेले होते अशोक चक्राला स्थान मिळवून देण्याचे श्रेय प्रसिद्ध बौद्ध विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते तर त्याचा जे श्रेय आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांना जातो नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या राष्ट्रचिन्हात काय आहे तर ते बघूया आपण पर्याय दिलेले आहे इथं पर्याय अ आहे तीन वाघ ब आहे तीन सिंह क आहे चार वाघ ड आहे चार सिंह तर राष्ट्रचिन्ह काय आहे ते आपण आधी बघून घेऊया तर हे प्रतीक भारताच्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वीकारला गेला तर भारताच्या राष्ट्रचिन्हामध्ये मूळ स्तंभा भाग स्तंभमधील काही भाग दिसतो यामध्ये चारपैकी चार, चार सिंह दिसतात या तीनपैकी एक सिंह समोर बघतो तर बाकी दोन सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघतात तर त्याखाली मध्यभागी अशोक चक्र आहे अशोक चक्राच्या चक्रा डाव्या बाजूला घोडा उजव्या बाजूला बैल आहे याखाली याखाली देवनागरी लिपीत म्हणजे देवनागरी भाषेत सत्यमेव असे जे असे लिहिलेले आहे तर अशोक जे पर्याय ते ड आहे चार सिंह तर भारताच्या राष्ट्रचिन्हात सिंह आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारताचे राष्ट्रचिन्ह डॅड डॅशवरून घेतलेले आहे तर काय वरून घेतलेले आहेत ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे साचीचा स्तूप ब आहे सारनाथ स्तंभ क आहे राचीचा स्तूप ड आहे यापेक्षा वेगळे तर अचूक जे पर्याय ते ब आहे सारनाथ स्तंभ तर भारताचे राष्ट्रीय चिन्ह स्त स्तंभ वरून घेतलेले आहे तर स्तंभ हे काशी किंवा वाराणसी येथे स्थित एक प्रमुख बौद्ध आणि हिंदू तीर्थ आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय ध्वज ध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण काय आहे ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे एक ते दोन ब आहे तीन ते दोन क आहे दोन ते तीन ड आहे दोन ते दोन तर त्याची उंची व लांबी आपण ते कधी स्वीकारले गेली ते आपण बघून घेऊया बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आला आहे तर याची आ, या याला कोणी तयार केलं होतं ते पण बघून घेऊया पण पिंगाली व्यंक्या व्यंक्याय यांनी याला तयार केलं होतं तर त्याची उंची लांबी काय आहे ते पण बघून घेऊया तर दोन ते तीन राष्ट्रीय ध्वज उंची लांबीचे प्रमाण आहे नेक्स्ट क्वेश्चन अठ्ठावी क्वेश्चन नंबर अठ्ठावीस आहे इंग्लंडचा राजा दुसरा चार्लिस या याला मुंबई बेट डॅडॅश याने आंदन दिले तर कोणी आंदन दिले होते त्याला आपण ते बघून घेऊया तर चार्लिसचा राजा हे कोण होता ते आपण आधी बघून घेऊया चार्लिसचा दुसरा हा इंग्लंड स्कॉटलँड व आयर्लंडचा राजा होता तर इसवी सन सोळाशे तीसमधील जन्म झाला त्याचा आणि इसवी सन सोळाशे पं पंच्याऐंशीमध्ये मध्ये त्याचा मृत्यू झाला होता तर पर्याय बघून घेऊया आपण फ्रेंच अ आहे फ्रेंच ब आहे पोर्तुगीज क आहे डच ड आहे जर्मन तर अचूक जे पर्याय ते ब आहे इंग्लंडचा राजा दुसरा चार्लिस याला मुंबई बेट पोर्तुगीज यांनी आंदन दिले होते नेक्स्ट क्वेश्चन डॅड डॅश हा आर्याचा आदय ग्रंथ आहे तर कोणता ग्रंथ आहे ते आपण बघूया तर आर्या हे नाव मुळत अशा लोकांना दिले गेले होते जे पुरातन इंडो युरोपियन भाष भाषा बोलत होते तर आपण पर्याय बघून घेऊया पर्याय अ आहे सामवेद ब आहे अथर्वेद क आहे ऋग्वेद ड आहे अजुर्वेद तर अचूक जे पर्याय ते क आहे ऋग्वेद तर ऋग्वेद हे काय ते पण बघून घेऊया आपण ऋग्वेद हा जग जगातील सर्वात जुना धर्मग्रंथ आहे नेक्स्ट क्वेश्चन मानवी उत्क्रांत उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळास काय म्हणतात तर पर्याय अ आहे धातुयुग ब आहे अश्मयुग क आहे नवयुग ड आहे द्वापार युग तर अचूक जे पर्याय आहे ते अश्मयुग आहे तर अश्मयुग म्हणजे काय ते आपण बघून घेऊया जेव्हा प्रामुख्याने दगडाचा उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळात अश्मयोग असे म्हण मन, म्हणतात यात मानव यात मान माणसाला कोणत्याही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता तर अशा प्रकारे अश्मयोग असे म्हणतात त्याला नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी डॅड डॅश हे जहाल नेते नव्हते तर कोण नव्हते ते आपण बघून घेऊया अ आहे मदन मोहन मालविया ब आहे लोकमान्य टिळक क आहे लाल लाला लजपतराय ड आहे विपिन चंद्रपाल तर अचूक जे पर्याय ते अ आहे मदन मोहन मालविया तर मदन मोहन मालविया यांच्याविषयी थोडी आपण माहिती घेऊया मदन मोहन मालविया पंचवीस डिसेंबर अठराशे एकसष्ट यांचा जन्म आहे आणि बारा नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीस हे यांचा मृत्यू आहे हे केवळ बनारस हिंदू विद्यापीठाचे स्थापक नव्हते तर हे हे या काळात ह्या काळातील आदर्श पुरुष देखील होते तर अशा प्रकारे मदन मोहन मालविया हे जहाल नेते नव्हते नेक्स्ट क्वेश्चन केसरी हे उत्त प्र, पत्राचे पहिले संपादक कोण होते तर ते बघून घेऊया आपण विष्णू शास्त्री चिपळूणकर ब आहे लोकमान्य टिळक क आहे गोपाळ कृष्ण गोखल ड आहे गोपाळ गणेश आगरकर तर अचूक जे पर्याय ते ड आहे गोपाळ गणेश आगरकर तर केसरी हे वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते तर केसरी वृत्तपत्र हे महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे जानेवारी चार जानेवारी इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी रोजी बाळ गंगाधर टिळकांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली आणि केसरी केसरीचे प्रथम संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत काम केलं होतं याच्यात तर प्रकारे केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक गणेश गोपाळ गणेश आगरकर होते नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले व गांधी युगास प्रारंभ झाला पर्याय अ आहे दोन ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस ब आहे पाच सप्टेंबर एकोणीसशे दोन क आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ड आहे आठ ऑक्टोबर तर अचूक जे पर्याय ते क आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या रोजी लोकमान्य टि टिळकांचे निधन झाले व गांधी युगास प्रारंभ झाला तर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते त्यांचा जन्म तेवीस जुलै इसवी सन अठराशे छप्पन्न साली झाला होता आणि त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये झाला नेक्स्ट क्वेश्चन पुणे करार कोणाकोणात झाला तर कोणाकोणात झाला होता ते आपण बघून घ्या पर्याय अ आहे महात्मा गांधी व इंग्रज ब आहे महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर क आहे पंडित नेहरू व डॉक्टर आंबेडकर ड आहे डॉक्टर आंबेडकर व इंग्रज तर पर्याय ब जे आहे ते अशुक आहे महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला होता तर पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकर या राजकीय नेत्यामध्ये चोवीस सप्टेंबर इसवी सन एकोणीसशे बत्तीस रोजी झाला होता नेक्स्ट क्वेश्चन डॅडॅश येथील सत्या सत्याग्रहामुळे वल्लभभाई पटेल यांना सरदार म्हणून प्रसिद्धी मिळाली तर पर्याय बघून घेऊया आपण अ आहे बारडोली ब आहे चंपारण्य आहे चोरी चोरा ड आहे नोआखली तर अचूक जे पर्याय आहे ते अ आहे बारडोली तर बारडोली येथील सत्याग्रहामुळे वल्लभभाई पटेल यांना सरदार म्हणून प्रसिद्धी मिळाली होती तर थोडीशी माहिती पण घेऊया आपण तर बारडोली सत्याग्रह हे एक प्रम, प्रमुख शेत शेतकरी चळवळ होती जी वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वतंत्र लढ्यात जून एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये गुजरातमध्ये झाली होती नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते विधान गांधीजींच्या बाबतीत चुकीचे आहे तर पर्याय अ आहे त्यांनी एकोणीसशे वीस साली ब्रिटिश विरुद्ध असहकार आंदोलन पुकारले ब आहे ते गोपालकृष्ण आगरकर यांचे शिष्य होते क आहे त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थिती नोंदवली ड आहे त्यांनी एकोणीसशे तीस साली दांडी यात्रा काढली तर अशोक जे पर्याय ते ब आहे तर हे निधन गांधीजींच्या बाबतीत चुकीचे आहेत ते गोपालकृष्ण आगरकर यांचे शिष्य होते तर प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन दांडी यात्रा कशाशी संबंधित होती तर कशाशी संबंधित होती कशाशी संबंधित होती ते बघूया आपण पर्याय अ आहे शेतकऱ्यावरील विरुद्ध ब आहे जालियनवाला बाग जालियनवाला बागेतील हत्याकांडाविरुद्ध क आहे मिठाचा कायदा मोडणे ड आहे साय सायमनक मिशनला विरोध तर अचूक जे पर्याय ते क आहे मिठाचा कायदा मोडणे तर दांडी यात्रा मिठाचा कायदा मोडणे याच्याशी संबंधित होती तर दांडी यात्रा काय होती ते आपण बघून घेऊया मिठाचा सत्याग्रह म्हणजेच यात्रा ही पदयात्रा गांधीजींनी बारा मार्च एकोणीसशे तीसला सुरू करून चोवीस दिवसा दिवसांनी म्हणजेच सहा एप्रिल एकोणीसशे तीस या दिवशी संपावली व मिठाचा कायदा रद्द केला नेक्स्ट क्वेश्चन परदेशी मालावर बहिष्कार सरकार सरकारी पदव्यांचा त्याग सरकारी संस्थावर बहिष्कार हा कार्यक्रम आ, कशाशी संबंधित आहे ते आपण बघून घेऊया तर पर्याय अ आहे बारदौली सत्याग्रह ब आहे असहकार आंदोलन क आहे चंपारण्य सत्याग्रह ड आहे सत्याग्रह आंदोलन तर अचूक जे पर्याय ते ब आहे असहकार आंदोलन तर असहकार आंदोलन याची तेवढी आपण माहिती घेऊया एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी असहकार आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली असहकार चळवळ ही महात्मा गांधीच्या देखीरेखीखाली सुरुवात झाली होती याची तर पहिली जन आंदोलन होती तर हे पहिली जनआंदोलन होती असहकार आंदोलन नेक्स्ट क्वेश्चन डॅडॅश यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते तर कोण आहे ते आपण ते बघूया पर्याय अ आहे जिन्ना ब आहे लियाकत अली खान क आहे खान अब्दुल गफ्फार खान ड आहे सर सय्यद अहमद खान तर अचूक जे पर्याय आहे ते खान अब्दुल गफ्फार खान आहे तर खान अब्दुल गफ्फार खान यांचा जन्म अठराशे नव्वद साली झाला आणि मृत्यू हो। एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाला तर सरहद गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध होते ते अब्दुल गफ्फार खान एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेते होते त्यांना महात्मा गांधीसारखे हिंसा आंदोलनसाठी ओळखले जात होते ते आत् ते महात्मा गांधीचे समर्थक पण होते नेक्स्ट क्वेश्चन खालसा पदांची स्थापना कोणी केली तर कोणी केली ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे गुरु शंकराचार्य ब आहे गुरु तेज बहादूर क आहे गुरु गोविंद सिंग ड आहे गुरु नानक तर अचूक जे पर्याय ते क आहे गुरु गोविंद सिंग तर गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पदांची स्थापना पथांची स्थापना केली होती तर ते कोठे केली होती ते पण बघून घेऊया आपण तर एकोणीसशे नव्याण्णव रोजी आनंदपूर साहिब येथे गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पथांची स्थापना केली होती तर ते आनंदपूर साहिब येथे त्यांनी एकोणीसशे सोळाशे नव्याण्णव साली केली होती हे नेक्स्ट क्वेश्चन बंगालच्या फाळणी विरुद्धच्या आंदोलनास काय म्हणतात तर पर्याय अ आहे भारत छोडो आंदोलन ब आहे वंग भंग आंदोलन क आहे चले जाओ आंदोलन ड आहे खिलाफत आंदोलन तर अचूक जे पर्याय ते ब आहे तर वंगभंग आंदोलन तर बंगालच्या फाळणीविरुद्धच्या आंदोलनास वंगभंग आंदोलन असे म्हणतात तर बंगालच्या फाळणीच्या निर्णयाची घोषणा एकोणीस जुलै एकोणीसशे पाच रोजी भारत भारताने तत्कालीन वायसराय वायसराय लॉर्ड कर्झन द्वारा केली गेली होती तर फाळणीला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पाचपासून सुरुवात झाली होती नेक्स्ट क्वेश्चन डॅ डॅश यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली तर कोणी केली होती ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे जवाहरलाल नेहरू ब आहे चित्तरंजन दास क आहे मोतीलाल नेहरू ड आहे अ ब क तर अचूक जे पर्याय ते ड आहे तर ह्या तिघांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती तर ते सन एकोणीसशे तेवीसमध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती या तिघांनी क्वेश्चन मंडालेच्या मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता ते आपण बघून घेऊया तर पर्याय अ आहे गीता रहस्य ब आहे आर्क टीम होम इन द वेद क आहे ओरियान ड आहे सत्याचे प्रयोग तर जे पर्याय ते अ आहे गीता गीतारहस्य तर थोडी आपण माहिती घेऊया एकोणीसशे दहाच्या नोव्हेंबराची सुरुवात होती लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे ब्राह्म देशातील मंडळाचे तुरुंगात कैद होते तर एकोणीसशे दहा ची सुरुवातीला गीता रहस्याचे त्यांनी लिखाण सुरू केले होते तर अशा प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सत्तावन्नचे स्वतंत्र समर स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला तर पर्याय अ आहे स्वतंत्र वीर आगरकर ब आहे स्वतंत्र वीर सावरकर क आहे देशबंधू चित्तरंजनदास ड आहे लोकमान्य टिळक तर अचूक जे पर्याय आहे ते ब आहे स्वतंत्र वीर सावरकर तर स्वतंत्र वीर सावरकर हे कोण होते ते पण बघून घेऊ आपण तर ह्या ग्रंथाला क्रांतिकारींची गीत म्हणून प्रसिद्धी मिळाली होती त्याचे अनेक भाषामध्ये भाषांतर पण झाले तर अशा प्रकारे अठराशे सत्तावनचे स्वतंत्र समर हा ग्रंथ स्वतंत्र वीर सावरकर यांनी लिहिला होता नेक्स्ट क्वेश्चन डॅड डॅश याने बंगालची फाळणी केली तर कोणी केली होती ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे लॉर्ड कर्जन ब आहे लॉर्ड बेटिंग क आहे लॉर्ड क्लायू ड आहे लॉर्ड केनिंग तर अचूक जे पर्याय ते अ आहे लॉर्ड कर्जन याने बंगालची फाळणी केली तर ते बंगालच्या फाळणीच्या निर्णयाची घोषणा एकोणीस जुलै एकोणीसशे पाच रोजी भारताने तत्कालीन वायसराय लॉर्ड कर्जनद्वारा केली होती तर फाळणी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाचपासून सुरुवात झाली होती याची नेक्स्ट क्वेश्चन वंदे मातरम हे उत्तपत्र कोणी सुरू केलेत पर्याय अ आहे दादा नोरुजी ब आहे अरविंद घोष क आहे नारायण देव ड आहे सुरेन सुरेंद्र, सुरेंद्र बॅनर्जी तर अचूक जे पर्याय आहे ते ब आहे अरविंद घोष तर वंदे मातरम हे उत्तपत्र अरविंद घोष यांनी याची सुरुवात केली होती तर अरविंद घोष यांचा जन्म अठराशे बहात्तर आणि मृत्यू त्यांचा एकोणीसशे पन्नास साली झाला होता नेक्स्ट क्वेश्चन आर्थिक निस आ, निसारांचा सिद्धांत कोणी मांडला तर पर्याय बघून घेऊया आपण पर्याय अ आहे डेव्हिड रेकार्डो ब आहे भाऊ महाजन क आहे दादाभाई नवरुजी ड दा आहे पंडित जवाहरलाल तर अचूक जे पर्याय ते क आहे दादाभाई नवरूजी तर आर्थिक निसारांचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला होता तर दादाभाई नवरोजींचा जन्म आ, चार सितंबर अठराशे पंचवीस पंचवीस इसवी सन झाला होता आणि मृत्यू त्यांचा तीस जून एकोणीसशे सतरा इसवी सन साली झाला होता नेक्स्ट क्वेश्चन डॅड डॅश हे अठराशे सत्तावन्नच्या उठावात सहभागी होते तर कोण होते ते पा ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे नानासाहेब पेशवे तात्या टोपे हजरत महल कुअर्सी ब आहे बाजीराव पेशवे तात्या टोपे आरुणा असफ अली कुअरसी क आहे नानासाहेब पेशवे राणी लक्ष्मीबाई हजरत महल कुवारसिंग ड आहे वरील सर्व तर अचूक जे पर्याय ते अ आहे नानासाहेब पेशवे तात्या टोपे हजरत महल व सिंग हे अठराशे सत्त्याण्णवच्या उठावात सहभागी होते तर अठराशे सत्तावन्न चे स्वतंत्र युद्ध हे दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मिरत येथील लष्कर ब बडापासून सुरू झाले व लवकरच लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले होते क्वेश्चन मुक नायक हे वृत्तपत्र डॅडॅश यांनी सुरू केले तर कोणी सुरू केले ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे राजाराम मोहन रॉय ब आहे लोकमान्य टिळक क आहे महात्मा फुले ड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर अचूक जे पर्याय आहे ते ड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक नायक हे वृत्तपत्र सुरू केले होते तर मुकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे वीस इसवी सन साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते नेक्स्ट क्वेश्चन कोणी मुस्लिम लिंग याची स्थापना केली ते बघून घे तर पर्याय अ आहे जाकीर हुसेन ब आहे सर सय्यद अहमद खान क आहे जिन्ना ड आहे ऑनी बेन्ज तर अचूक जे पर्याय ते ब आहे सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम लिंग याची स्थापना केली तर मुस्लिम लीगचा जन जन्म ऑल इंडिया अहमद अहमद एज्युकेशन कॉन्फरन्सच्या वीसव्या अधिवेश अधिवेशनात झाला ज्याची स्थापना सय्यद अहमद खान यांनी अठराशे शहाऐंशीमध्ये अलीगड अलीगडमध्ये केली होती अनेक क्वेश्चन डॅड डॅशने अमेरिकेचा शोध लावला तर कोणी अमेरिकेचा शोध लावला होता ते आपण बघून घ्या पर्याय अ आहे वास्को दगामा ब आहे कोलंबस क आहे अल बुकर्क ड आहे युआन शोंग तर अचूक जे पर्याय ते ब आहे कोलंबस याने अमेरिकेचा शोध लावला होता तर कोलंबस आ, हे याचा जन्म जिनोम इटली ह्या शहरात चौदाशे एक्क्याण्णव साली झाला आणि मृत्यू पंधराशे सहामध्ये झाला होता त्याचा नेक्स्ट क्वेश्चन खाली राजांची कालक्रमानुसार मांडणी करा तर पर्याय अ आहे हुमायू जहांगीर अकबर बाबर ब बा आहे अकबर बाबर जहांगीर हुमायू क आहे बाबर हुमायू अकबर जहांगीर ड आहे बाबर अकबर जहांगीर हुमायू तर अचूक जे पर्याय आहेत ते क आहे बाबर हु हुमायू अकबर जहांगीर तर त्यांचे आपण काल कार्य त्याच्या बघूया आपण बाबरचा कालकार्य पंधराशे सव्वीस ते पंधराशे तीसपर्यंत होता हुमायूचा कालकार्य पंधराशे तीस ते पंधराशे छप्पन्नपर्यंत होता अकबरचा काल कार्य पंधराशे छप्पनपर्य ते सोळ सोळाशे पाचपर्यंत होता आणि जहांगीरचा कालकार्य सोळाशे पाच ते सोळाशे सत्तावीसपर्यंत होता नेक्स्ट क्वेश्चन डॅड डॅश याने सोरट सोरटी सोमनाथ मंदिरावर हल्ला केला तर कोणी केला होता तर ते बघून घेऊया पण पर्याय अ आहे औरंगाझेब ब आहे अकबर क आहे मोहम्मद गजनी ड आहे मोहम्मद गौरी तर अचूक जे पर्याय ते क आहे मोहम्मद गजनी याने सोरटी सोमनाथ मंदिरावर हल्ला केला होता तर ते एक हजार सव्वीसमध्ये केला होता त्यांनी एक हजार सव्वीसमध्ये मोहम्मद गजनी याने सोमनाथ मंदिरावर हल्ला केला होता नेक्स्ट क्वेश्चन तानसेन हा कोणच्या राजा दरबारात कोणच्या राजाच्या दरबारात होता तर पर्याय अ आहे अकबर ब आहे बिरबल क आहे ड आहे शिवाजी तर अचूक जे पर्याय ते अ आहे तर तानसेन हा अकबर राजा दरबारात राज्याच्या दरबारात होता तर तानसेन हा संगीत सम्राट तानसेन नवरत्न दरबारपैकी एक होता तर त्याचा जन्म पंधराशे सहामध्ये झाला आणि मृत्यू पंधराशे शहाऐंशीमध्ये झाला होता नेक्स्ट क्वेश्चन वास्को दगामा डॅड डॅश खलाशा डॅड डॅश या बंदरावर उतरून भारतात आला तर वास्को दगामा हे कोण होता आणि क कोणच्या बंदरावर आला होता ते आपण बघून घे पर्याय अ आहे पोर्तुगीज मद्रास ब आहे इंग्रज कालिकत क का आहे पोर्तुगीज मुंबई ड आहे पोर्तुगीज कालिकत का का तर अजूक जे पर्याय आहे ते ड आहे पोर्तुगीज आणि कालिकत का। तर वास्को दगामा हा पोर्तुगीज होता आणि कालिकत या बंदरावर उतरून भारतात आला होता तर वास्को दगामा अठरा मे चौदा चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी कालिकत या बंदरावर आला होता तर ते युरोप युरोप युरोपातून जलमार्गाने भारताच्या किनाऱ्यावर पहिला युरोपियन होता नेक्स्ट क्वेश्चन कोणच्या साली लंडन येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तर पर्याय अ आहे सोळाशे एकोणचाळीस ब आहे सतराशे एक क आहे सोळाशे एक ड आहे सोळाशे तर अचूक जे पर्याय आहे ते ड आहे सोळाशे साली लंडन येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती तर थोडी माहिती घेऊ आपण त्याची एकतीस डिसेंबर सोळाशे मध्ये स्थापना झाली ह्या कंपनीची तर ब्रिटेनच्या राणीने भारतासोबत एकवीस वर्ष व्यापार करण्याची सूट दिली होती याला तर त्यानंतर कंपनीने भारतातील सर्व क्षेत्रावर कब्जा केला आणि प्रशासकीय नियंत्रण घेतला आणि अठराशे अठ्ठावन्न साली कंपनीचे विलीनीकरण झाले त्यानंतर भारतावर ब्रिश ब्रिटिश राजवट लागू झाली होती म्हणजे ब्रिटिशांचा राज भारतावर सुरू झाला होता नेक्स्ट क्वेश्चन सिराजुद्दौला आणि इंग्रज इंग्रज यांच्यात झालेल्या लढाईत इंग्रजांना फितूर झालेला सिराजचा सेनापती कोण होता ते तर ते बघूया आपण तर पर्याय अ आहे अ आहे मीर जाफर ब आहे मीर कासिम क का आहे शाह आलम ड आहे नानासाहेब तर उत्तर जे आहे ते अ आहे तर अचूक पर्याय मीर जाफर हे आहे नेक्स्ट क्वेश्चन बंगाल प्रांता साथी दुहेरी व्यवस्था को निर्माण के लिए पर्याय अ लॉर्ड कॉर्न होल्ली होलीस ब है लॉर्ड क्लायु क है लॉर्ड डलहौसी ड है लॉर्ड वेल्सली तर उत्तर जे है तो ब है लॉर्ड क्लायु है बंगाल प्रांता दोहेरी राज्य स्थापन निर्माण के होता तर हे राज्यकाल सतराशे पासष्ट ते सतराशे बहात्तर या काळात बंगालमध्ये होता नेक्स्ट क्वेश्चन एक टपाल व तार पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात तर कोणाला म्हणतात ते बघून घे आपण पर्याय अ आहे लॉर्ड कॉर होल होलिस ब आहे लॉर्ड बेटिंग क आहे लॉर्ड डल हाऊसी ड आहे लॉर्ड केनिंग तर उत्तर जे आहे ते क आहे लॉर्ड डल हाऊसी तर लॉर्ड डलहाऊसी याला टपालवतार पद्धतीचा पद्धतीचा जनक असे मानतात तर लॉर्ड डलहाऊझी हा भारतातील ब्रिटिश राजवटीचा गव्हर्नर जनरल होता त्याचा कार्यकाल अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पनपर्यंत होता नेक्स्ट क्वेश्चन डॅड डॅश हे पहिले भारतीय आय आय सी एस अधिकारी होते सत्यंद्र, तर कोण होते ते पण बघून घ्या आपण पर्याय अ आहे रवींद्रनाथ टॅगोर ब आहे सुभाषचंद्र बोस क आहे रास बिहारी बोस ड आहे सत्येंद्र सत्येंद्रनाथ टॅगोर तर अचूक जे पर्याय आहेत ते ड आहे सत्येंद्रनाथ टॅगोर हे, हे भारतीय भारताचे पहिले आय सी एस अधिकारी होते तर त्यांच्याशी थोडी आपण माहिती घेऊया त्यांचा जन्म अठराशे बेचाळीस साली झाला आणि त्यांचा मृत्यू हो एकोणीसशे तेवीस साली झाला एकोणीसशे तेवीस साली झाला तर ते लेखक संगीतकार आणि समाजसुधारक पण होते तर ते भारतातील ब्रिटिश राजवटीत त्यांनी भारतीय महिलांच्या दुरावस्थेतून मुक्ती मिळवून देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणची सि डॅड डॅज ही सिंधू संस्कृतीतील शहरी आहे तर कोणचे शहरे आहेत ते आपण बघून घेऊया तर पर्याय अ आहे मोहनजोदडो हडप्पा लोथल व कालीबंगन ब आहे मोहनजोदडो हडण्याकी क आहे मोहनजोदडो हडप्पा हळ हळेबीड व बेलूर ड आहे मोहनजोदडो हाडण्या व लंबी तर पर्याय अ आहे त्याचा उत्तर पर्याय अ आहे तर मोहनजोदडो हडप्पा लोथल व कालीबंगन हे, काली हे सिंधू संस्कृतीतील शहरे आहे तर त्यातून हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे पाकिस्तानमधील सिंधू प्रणा प्रांतातील गाव आहे आणि कालीबंगन आणि लोथल हे शहरे पश्चिम भारतात आहे नेक्स्ट क्वेश्चन सिंधू संस्कृतीचे क्षेत्र कसे आहे कसे होते तर पर्याय अ आहे आयताकर ब आहे त्रिकोणा त्रिकोणाकृती क आहे वर्तुळाकार ड आहे चौकोनी तर पर्याय ब जे आहे त्रिकोणाकृती होत्या सिंधू संस्कृतीचा क्षेत्र नेक्स्ट क्वेश्चन गौतम बुंदा गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला तर पर्याय अ आहे कुशीनगर ब आहे पावपुरी क आहे गुडग्राम कुंडग्राम ड आहे कपिल वस्तू तर पर्याय ड जे आहे ते अचूक आहे कपिल वस्तू हे, हे गौतम बुद्धांचा जन्म येथे झाला होता नेक्स्ट क्वेश्चन डॅश हे जैन धर्माचे दोन प्रकार होते हा दोन प्रकार आहे तर पर्याय अ आहे सिया सुन्नी ब आहे श्वेतांबर व दिगंबर क आहे महाय महायन व हिनायन ड आहे दिगंबर व पितांबर तर अचूक जे पर्याय आहे ते ब आहे श्वेतांबर व दिगंबर हे जैन धर्माचे आ, दोन प्रकार आहे नेक्स्ट क्वेश्चन महावीरांचा महावीरांचे निर्वाण डॅड डॅश येथे झाले तर कोठे झाले होते ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे कुशीनगर ब आहे खुंडग्राम क आहे पावपुरी पावापुरी ड आहे कपिल वस्तू तर पर्याय क जे आहे ते अचूक आहे पावापुरी तर महा महावीरांचे निर्वाण पावापुरी येथे झाले होते नेक्स्ट क्वेशन युनो या संघटनाचे मुख्य उद्देश काय आहे तर पर्याय अ आहे जागतिक आरोग्य क आहे महायुद्ध टाळणे ब आहे आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी ड आहे जागतिक शांतता तर पर्याय ड जे आहे ते अचूक आहे जागतिक शांतता तर युनो या संघटनाचे मुख्य उद्देश जागतिक जाक्ति, जागतिक शांतता हे आहे नेक्स्ट क्वेश्चन द नाइट्स ऑफ फॉल्स फॉल्सहूड या ग्रंथ या ग्रंथाचे लेखक कोण आहे तर पर्याय अ आहे शोभा डे क आहे पी एम गिल ब डौक, आहे डॉ डॉक्टर बेंजामिन स्पोक ड आहे अली सरदार जाफरी तर अचूक जे पर्याय ते क आहे पी एम गिल हे द नाईट ऑफ फॉल्सहूड या ग्रंथाचे लेखक आहे तर अली सरदार जाफरी या ज्ञानपीठ विजेत्या कविता संग कविता संग्रह काय आहे ते आपण बघून घ्या पर्याय अ आहे मेरी एक्यान एक्यान एक्कावन्न कविता आहे क आहे नई दुनिया को सलाम ब आहे जिप्सी ड आहे सूर्य पहिले पाह सूर्य पाहिलेला माणूस तर अचूक जे पर्याय ते क आहे नई दुनिया को सलाम हा अली सरदार जाफरी या ज्ञानपीठ ज्ञानपीठा विजेत्या विजेत्या कवी कवीचा संग्रह आहे तर अली सरदार जाफरी यांचा जन्म एकोणीसशे एकोणीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे तेरा आणि मृत्यू त्यांचा एक ऑगस्ट दोन हजार साली झाला होता यांना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ग्रंथ काय आहे ते आपण बघून घेऊया कोणता ग्रंथ आहे ते पर्याय अ आहे प्राईज ऑफ पार्टिशन क आहे द इन द इन ब आहे प्राईड ऑफ इंडिया ड आहे पत्थर की दिवार तर अचूक जे पर्याय आहे ते अ आहे प्राईज ऑफ पार्टिशन हे भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथाचे लेखक रफिक जकरिया हे होते नेक्स्ट क्वेश्चन शोभा डे लिखित ग्रंथ तर त्यांचा ग्रंथ को त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता ते आपण बघून घेऊया तर पर्याय अ आहे प्राईड ऑफ इंडिया व आहे सर्व्हाइव्हिंग मेन क आहे प्राईज ऑफ पार्टिशन ड आहे द इनसाइडर तर असूक जे पर्याय आहे त्याचा शोभा डे लिखित ग्रंथ यांचा जे ग्रंथ आहे प्राईज ऑफ प्राइज ऑफ पार्टिशन हे त्यांचा ग्रंथ आहे वरी याचा मी ॲन्सर शो नाही केलेला आहे तर याचा प्राईज ऑफ पार्टीशन हे शोभा डे लिखित यांचा ग्रंथ होता तर आजच्या आपले हे प्रश्न संपले आहे आय होप सगळे प्रश्न तुम्हाला क्लिअर झाले असतील तर विद्यार्थी मित्रांनो असेच काही महत्त्वपूर्ण एम सी क्यू घेऊन आपण पुढच्या मध्ये भेटूया तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल Sir, with that thank you.